पालघर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळालेली आहे। अधिकारी, ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी ही जी आठेरा टोळी जी आहे, एक 5-6 लोकांची, यांनी अक्षरश हा जिल्हा लुटून खालायला आहे, हा लुटायला लावलेला आहे। म्हणजे त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही आहे। म्हणजे विक्रमगड विधानसभा असा एक मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये बहुसंख्य हे आदिवासी लोक राहतात आणि ह्या आदिवासींच्या योजना अक्षरशः या ठेकेदारांनी लुटलेल्या आहेत। म्हणजे जव्हारच्या पीडब्ल्यूडीची जर चौकशी झाली तर आधीचे जे बांधकाम मंत्री आहेत त्यांच्यासहित अनेक अधिकारी हे जेलमध्ये जातील अशी परिस्थिती आहे। आता एक नव्यानेच भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे। खरं तर तो आम्ही 28 जुलैलाच उघडकीस आणला होता। 28 जुलैला एक वार्तापत्र, एक स्पेशल रिपोर्ट याच चॅनेलवर आम्ही दाखवलं होतं आणि त्याचं हेडिंग असं होतं, भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी यांना पैसे खाण्याची सुवर्ण संधी, नवीन भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे। म्हणजे आम्ही भ्रष्टाचार कोणता उघडकीस काढला, जिल्ह्यातील कुठल्याही चांगल्या माणसाने किंवा एखाद्या समाजसेवकाने एखादा भ्रष्टाचार उघडकीस आणला, त्याची जर तक्रार केली, तर ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ती एक संधी चालून येते, काही राजकारण्यांना ती संधी चालून येते आणि ते अक्षरशः पुन्हा एकदा त्याच हात धुवून घेतात अशी परिस्थिती। ह्या प्रकरणानेही तेच झालं। म्हणजे खरं तर आम्ही उपरोधिकपणे म्हटलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला भ्रष्टाचार करण्याची संधी, आणि अक्षरशः त्या लोकांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचार केला। म्हणजे हातोबा देवस्थान इथे जी शौचालयं बांधली होती जिल्हा परिषदेने 15 लाखाची, ती एक थातुरमातुर 3-4 लाखामध्ये बांधली आणि 15 लाख बिल काढून खाल्लं। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या काही नराधमाने, म्हणजे त्यांना नराधमापेक्षा वेगळा शब्द नाही आहे, कारण देवस्थानाजवळचं शौचालय कसं हे बघून ते तात्काळ दुरुस्त करायला पाहिजे होतं, ठेकेदार कारवाई करायला पाहिजे होती, त्याच्यापेक्षा ठेकेदाराकडून कारवाई करतो असं सांगून ज्या शुभेच्या नावावर काम होतं त्या बिचाऱ्याला पैसे भरावे लागले, यांना पैसे द्यावे लागले, हे लोक पैसे खाऊन मोकळे झाले आणि ते शौचालय आजही तसंच्या तसंच, कुठल्याही प्रकारची चौकशी ही जिल्हा परिषदेने केलेली नाही। त्याचबरोबर आम्ही सांगितलं होतं की याच हातोबा देवस्थानाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केलेली आहे, अगदीच काम न करता बिलं काढलेली आहेत, निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत, आणि हे सगळं सांगितल्यानंतर कुठल्याही प्रकारची चौकशी पीडब्ल्यूडीनी केलेली नाही, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली नाही, अनेक ठिकाणी तक्रारी करून त्याचा काहीही उपयोग झाला नाही। उपयोग एवढाच झाला की पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांची घरं भरली, या लोक पैसे खाऊन मोकळे झाले। पुन्हा एकदा आम्ही 1 ऑगस्टला एक वार्तापत्र केलं, बातमी दाखवली आणि त्याच दिवशी 1 ऑगस्टला शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी प्रत्यक्ष हातोबा देवस्थानाजवळ जाऊन पाहणी केली आणि ते काम किती निकृष्ट दर्जाचं आणि कसं आहे हे त्यांनी जाहीर कॅमेरासमोर सांगितलं। अद्यत त्यांनी ठेकेदारांवर टीका केली, या कामांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली। आता पालघर जिल्ह्यामधले एकमेव खासदार, तेही सत्ताधारी पक्षाचे, ते मागणी करतायत आणि चौकशी होत नाही, याच्यामध्ये मोठं आश्चर्य आहे। त्याच्यानंतर युवा प्रहार ग्रुप आहे, यांनी एक आंदोलनाचा इशारा दिला होता। म्हणजे खरं तर विक्रमगड तालुक्यातील हा डॅसिंग ग्रुप आहे, युवा प्रहार ग्रुप, सगळी यंग पोरं आहेत, भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायत, मात्र यांची लढाई कुठे थांबली ते कळलं नाही। मात्र त्यांच्याही आंदोलनाच्या इशाऱ्याला पीडब्ल्यूडीने जुमानलेलं नाही। म्हणजे खासदार राजेंद्र गावित झाले, पत्रकारितेमध्ये पत्रकारांनी सगळं लिहून झालं, पेपरला लिहून झालं, इलेक्ट्रॉनिक मीडियाने छापून झालं, कोणावरही कारवाई झाली नाही। मग आम्ही 1 ऑगस्ट 2020ला मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना पत्र लिहिलं आणि त्यांना या भ्रष्टाचाराबद्दल कळवलं। त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला, त्यांच्याकडून उत्तर आलं आहे चौकशी सुरू आहे। आता ही चौकशी सुरू असतानाच आम्ही 4 ऑगस्ट रोजी उपविभागीय अभियंता विक्रमगड, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडनं माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आणि या माहितीमध्ये ठेकेदाराने व अधिकाऱ्याने कशी लुटमार केलेली आहे हे आता या माहितीच्या अधिकारामध्ये उघड झालेलं आहे। म्हणजे आता आधीच्या डेप्युटी इंजिनियर जे कोण पाटील नावाचे डेप्युटी इंजिनियर होते, कारण मी सह्या बघितल्या या कागदपत्रांमध्ये पाटील नावाच्या डेप्युटी इंजिनियरचे आहेत, तेव्हा आत्ताचे जे डेप्युटी इंजिनियर आले आहेत त्यांनी सगळी कागदपत्र देऊन टाकली आणि सांगितलं तुम्ही बिंदास भ्रष्टाचार काढा। भ्रष्टाचार झाला हे मला माहिती, पण माझ्याकडेच त्या सह्या नाही, मी त्यांच्याशी फोनवर बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे माझ्या काळातलं नाही आहे। मग मी त्यांना बोललो की तुमच्या काळातलं नाही आहे, मात्र आता तुम्ही तिथे डेप्युटी इंजिनियर आहात, तुम्ही काही कारवाई करू शकता की नाही, तुम्ही काही तपासणी करू शकता की नाही, ते म्हणतात कार्यकारी अभियंत्यांना विचारावं लागेल। आता जव्हारचे कार्यकारी अभियंता हे ठेकेदारांनी तिथे बसवलेले आहेत, खोटी बिलं काढायला बसवलेले आहेत। म्हणजे गेल्या 2 वर्षाची कामं जर बघितली तर अक्षरशः या कार्यकारी अभियंत्याने एक पाप डोक्यावर घेतलेलं आहे। म्हणजे गोरगरिबांच्या योजना लुटलेल्या, आता तर देवस्थानंही लुटलेली आहेत,
म्हणजे मला जी माहिती मिळालेली आहे त्यांनी माहितीची अधिकार त्यांनीच माहिती जी दिलेली आहे ती माहिती इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी मुद्दाम वाचकांसमोर ठेवणार आहे आमच्या प्रेक्षकांसमोर ठेवणार आहे याच्यामध्ये काय होईल माहीत नाही मात्र एवढं मला समाधान नक्की आहे की अनेक लोक सांगतात तुम्ही एवढ्या मोठ्या भ्रष्टाचार बाहेर काढता कारवाई का होत नाही कारवाई होते तुम्ही बघा रिझल्ट मिळतो थोडा उशीर होतो आहे मात्र मला एक समाधान मिळतं की हा अख्खा जिल्हा लुटला जात असताना शरद पाटील या भ्रष्टाचाराविरुद्ध गप्प बसलेला नव्हता शरद पाटील मॅनेज झाला नव्हता ठेकेदार शरद पाटीलला मॅनेज करू शकत नव्हते हे एक समाधान आहे ते खूप मोठं आहे आता याच्यामध्ये कारवाई व्हायला पाहिजे कारण त्यांनी माहितीच्या अधिकारात जी कागदपत्रं दिली आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट झालं आहे की हा भ्रष्टाचार अगदी सूर्यप्रकाशा इतका सत्य आहे या लोकांनी देवस्थानं ही सोडलेली नाहीत खरं तर भाजपाच्या राज्यामध्ये म्हणजे 2017-18 प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जिल्हा स्तरीय कामांना मंजुरी देण्यात आली होती 6 फेब्रुवारी 2018 एक जी आर काढला होता आणि ही देवस्थानं अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यान्वित व्हावी त्याच्यासाठी त्यांनी निधी दिला होता ह्या निधी अक्षरशः ह्या काही म्हणजे सगळेच ठेकेदार भ्रष्टाचार असतला म्हणणं नाही आहे पण काही ठेकेदारांनी अक्षरशः ही योजना लुटली पर्यटन राहिलं बाजूलाच आणि यांचीच घरं ही पर्यटन स्थळांसारखी झाली हे वास्तव आहे काही अधिकारी असतील काही ज्युनियर इंजिनियर म्हणजे अक्षरशः या ज्युनियर इंजिनियरनी हातामध्ये पेन घेताना की इस्टिमेंट खोटं बनवताना 100 वेळा विचार करायला पाहिजे होता की आपण देवस्थानांच्या बाबतीमध्ये काय करतो आहे म्हणजे याची जर हे 5 कामांची जर आपण इस्टिमेट बघितली तर त्या शाखा अभियंत्याने म्हणजे काय डोकं लावलं असं माहीत नाही पण सगळी कामं बरोबर 19,85,000 19,95,000 19,99,000 अशीच आलेली आहेत म्हणजे काही इमारती आहेत काही पेवर ब्लॉक आहेत पण आता सगळ्यांचं एकच इस्टिमेंट त्यांनी बनवून टाकलं आणि पैसे खायला तो मोकळा झाला त्याच्यामुळे हा इस्टिमेंट बनवणार याची चौकशी झाली पाहिजे की प्रत्यक्ष जागेवरची परिस्थिती आणि त्यांनी घेतलेली मोजमापं ही 100% खोटी आहेत कारण आमच्याकडे ज्या माहितीच्या अधिकारामध्ये सगळी त्यांनी माहिती दिली त्यावेळेस आम्ही स्वतः जाऊन हे सगळं पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की खोटेपणाचा किती कस असावा आणि एखादा ज्युनियर इंजिनियर एखादा शाखा अभियंता म्हणजे इंजिनियर पदावर बसलेली ही लोकं पैशासाठी किती खालच्या पातळीवर जातात आणि किती खोटेगिरी करतात आणि ती पण कागदोपत्री खोटेगिरी करतात म्हणजे याचं पूर्ण आश्चर्य वाटलं म्हणजे यांना काहीही कमी नाही आहे कदाचित आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांची बायकापोरं उपाशी राहिली असतील आणि त्यांच्यासाठी त्यांनी भ्रष्टाचार केला असेल तो भाग वेगळा पण एवढ्या खालच्या पातळीवर इंजिनियरसारखा माणूस जाऊ शकत नाही मात्र 5 च्या 5 इस्टिमेंट जे बनवले त्याची जर चौकशी झाली तर अक्षरशः हे इंजिनियर हे जेलमध्ये जातील विशेष इंजिनियरनी जी बिलं बनवली ते ठीक आहे इस्टिमेंट बनवले ठीक आहे पण जो उपअभियंता पाटील नावाचा होता त्यांनी सह्या कशा केल्या हा मोठा प्रश्न पडतो का त्यांनी कुठलंही काम न बघता तात्काळ सह्या केल्या कारण त्यांनी वर्क ऑर्डर दिल्यानंतर म्हणजे 7 फेब्रुवारी 2019 वर्क ऑर्डर दिलेली आहे त्याच्यानंतर 2 जुलै 2019 याच उपाय अभियंत्यांनी भेट दिली आणि त्यांनी स्पष्ट पत्रामध्ये लिहिले पत्र माझ्याकडे आहे त्यांनी लिहिलं आहे हे काम निकृष्ट दर्जाचं आहे आता 2 जुलै 2019 हा उपअभियंता लिहितो हे काम निकृष्ट दर्जाचं आहे 17 जुलै 2019 ग्रामपंचायतीची तक्रार आहे की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे आणि तरीसुद्धा पुढच्या महिन्यामध्येच त्यांना बिलं दिली जातात त्याच कामांची निकृष्ट कामाची पूर्णतः बिलं दिली जातात आता मला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये उपअभियंता काय म्हणतात ते बघा हातोबा देवस्थान सुशोभीकरण करणे नदीकिनारी पायऱ्यांचे बांधकाम करणे शनी मंदिरासमोर सांस्कृतिक भवन बांधणे शनी मंदिरासमोर प्रांगणात पेवर ब्लॉक बसवणे गोरक्षनाथ मठ कावळे ते सुशोभीकरण करणे ही जी कामं आहेत याला 99,72,000 एवढा निधी प्राप्त झाला होता म्हणजे जवळजवळ 1 कोटी निधी प्राप्त झाला होता ठेकेदाराला 70,85,000 एवढ्या निधीची बिलं दिलेली आहेत आणि ते पुढे लिहितात की 28,87,000 एवढी रक्कम ही देणं बाकी आहे आणि पुढे त्यांचं एक इंटरेस्टिंग वर्डिंग आहे ते म्हणतात की देवस्थान सुशोभीकरण करणे हे काम पूर्ण झाले असून गोरक्षनाथ कावळे येथे सुशोभीकरणाचे काम करणे हातोबा देवस्थान येथे नदी पायऱ्यांचे काम करणे ही कामे प्रगतीपथावर आहेत जर कामं प्रगतीपथावर आहेत तर बिलं पूर्ण दिली कशी माझ्याकडे बिलं आहेत त्यांची त्यांनी माहितीच्या अधिकारात दिलेले आहेत ते बिलं पूर्ण दिले आहेत आणि कामं मात्र सुरू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं ते म्हणतात शनी मंदिराशेजारी सांस्कृतिक भवन बांधणे व शनी मंदिरासमोरील प्रांगणात पेवर ब्लॉक बसवण्याचे काम ठेकेदाराने सुरू केलेले नाही म्हणजे हे पत्र 8/9/2020 म्हणजे 8 सप्टेंबरला त्यांनी लिहिलं आहे मला खरं तर ते आज सकाळी मिळालं आहे तर आज आहे 21 सप्टेंबर म्हणजे 21 सप्टेंबरपर्यंत हे काम सुरू झालेलं नाही 2017-18 काम जवळजवळ त्यांनी जी वर्क ऑर्डर दिलेली आहे त्या वर्क ऑर्डरनुसार त्यांनी काम 3 महिन्याच्या आत पूर्ण करायचं होतं आत्तापर्यंत
हे काम पूर्ण झालेलं नाही, बिल मात्र पूर्ण दिलेलं आहे. आणि ह्या जी दोन कामांची बिलं देणं बाकी, त्यांचं म्हणणे कामं सुरू झालेली नाहीत, ह्या दोन कामांची रक्कम येते. सांस्कृतिक भवनचं अंदाजपत्रक आहे 19,85,000 आणि पेवर ब्लॉक बसवण्याचं काम आहे 19,85,000. म्हणजे सांस्कृतिक भवनला जेवढा खर्च येतो तेवढाच पेवर ब्लॉकलाही येतो. ह्या इंजिनियरचं खरं तर कौतुक करायला पाहिजे, त्याला सत्कार त्यांचा करायला पाहिजे की दोन्ही कामं, म्हणजे जे सांस्कृतिक भवन कसं बांधतात आणि पेवर ब्लॉक कसं बांधतात, दोन्ही कामं वेगळी आहेत तरी इस्टिमेंट मात्र त्यांचं सेम आहे. म्हणजे भ्रष्टाचार किती खालच्या पातळीवर जाऊन हे लोक करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि ह्या दोघांची जर टोटल मारली आपण तर ती येते 39,60,000. म्हणजे साधारणतः 40,00,000 कामं अपूर्ण आहेत आणि ठेकेदाराला 28,87,000 रुपये देणं एवढंच बाकी आहे. म्हणजे ह्या कामांचे 11,00,000 रुपये देऊन झालेले आहेत. जे काम सुरू झालेलं नाही, गेलं 1.5 वर्ष हे काम बंद आहे, ते कामच सुरू झालेलं असं मी माहिती अधिकारी सांगताय. आणि जवळपास 11,73,000 त्या कामाचे दिलेले आहेत. याचा अर्थ हे भ्रष्टाचाराने पैसे जे आहेत ते काढून खाल्लेले आहेत. आश्चर्याची बाब अशी, म्हणजे माहितीच्या अधिकारात तर आम्ही माहिती नसते टाकली आणि त्याच्या आधी खरं तर युवा प्रहार रूप जो विक्रम गडत आहे त्याला धन्यवाद द्यायला पाहिजेत की त्यांनी जर आवाज उठवला नसता तर हे सांस्कृतिक भवन आणि पेवर ब्लॉकचेही पैसे, म्हणजे त्याचं बिल तयार होतं, फक्त चेक द्यायचा बाकी होता. हे युवा ग्रुपने प्रकरण बाहेर काढल्यानंतर तो चेक थांबलेला आहे. म्हणजे शनी मंदिरच्या समोर जर सांस्कृतिक भवन, त्याच्यासमोर जे पेवर ब्लॉक, याचंही जर तुम्ही बिल काम न करता जर पैसे काढत असाल आणि त्याची चक्क पूर्ण इमारत जर खात असाल तर तुम्हाला कुणीही माफ करणार नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसे येतील पण तुम्ही त्या पैशाने पाप विकत घेत आहे. म्हणजे युवा प्रहार ग्रुपने जर हा प्रकरण काढलं नसतं तर तुमच्या घरात ते पाप आलं असतं. युवा प्रहार ग्रुपचे जे कोणी सदस्य असेल त्यांचे धन्यवाद म्हणा, कारण त्या लोकांनी हे प्रकरण बाहेर काढलं आणि त्याच्यामुळे ही दोन बिलं काढली नाहीत. तरीही तुम्ही एकही रुपयाचं काम न करता 11,73,000 रुपये दिलेले आहेत. दुसरी गोष्ट आहे ही, जी तुम्ही 70,85,000 एवढा जे निधी दिला आहे ना, त्याच्यापैकी फक्त 30,00,000 काम झालं असेल. म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा काम आम्ही बघितलं, म्हणजे खासदाराने स्वतः बघितलं आहे, कार्यकर्त्यांनी बघितलं, म्हणजे कोणीही जाऊन ते बघू शकता की हातोबा देवस्थानाजवळ झालेलं काम हे 70,85,000 रुपयाचं झालं आहे का. नेमकं ते काम किती रुपयाचं झालं आहे किंवा सगळी मिळून कामं जी आहेत, त्याच्यापैकी एक काम फक्त चांगलं झालेलं आहे, ते म्हणजे गोरक्षनाथ मठचं जे काम आहे ते काम फक्त चांगलं झालेलं आहे. कारण त्यांची जी पद्धत आहे कामाची ती खूप चांगली असते. म्हणजे एक काम करायचं आणि बाकीची कामांची खोटी विलं काढायची ही पद्धत आहे. म्हणजे ती पद्धत मी पुढच्या याच्यामध्ये सांगतोय. पण हा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो जवळजवळ 12,00,000 तसेच दिलेले आहेत आणि 40,00,000 हे काम कसं तरी करून, म्हणजे थातूर मातूर करून ती बिलं काढलेली आहेत. म्हणजे जवळजवळ या कामामध्ये 40,00,000 जास्त हा भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणजे 1 कोटीच्या कामांमध्ये 40,00,000 कामं करायची आहेत आणि 40,00,000 भ्रष्टाचार झालेला आहे. नेमकं विक्रमगड तालुक्यामध्ये काय चाललं आहे हे कुणालाच कळायला मार्ग नाही आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना लुटल्यानंतरही जर चौकशी होणार नसेल आणि शिवसेनेचे खासदार भेट देऊन युवा प्रहार ग्रुपसारखा आंदोलन करण्याचा इशारा देऊन जर होत नसतील, म्हणजे चौकशी जर होत नसतील, तर मात्र या जिल्ह्याचं कठीण आहे. त्यांनी ठेकेदाराला जे काम दिलं आहे, म्हणजे बिलं दिलेली आहेत, ते 70,85,000 रुपये एवढी बिलं दिलेत. प्रत्यक्षात एक जर गोरक्षनाथ मठाचं काम जर सोडलं तर दुसरे काम म्हणजे जी केलेली आहेत ती कशी केली, ती चौकशी झाली तर अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ही कामं केलेली आहेत आणि त्याची कशीही रेकॉर्डिंग करून कुठलंही काम न बघता. म्हणजे खरं तर मी त्या डेप्युटी इंजिनियर जे पाटील होते ते जिथे कुठे असतील त्यांनी जरा येऊन ती कामं बघावीत का तुम्ही कोणत्या बिलांवर सह्या केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की सह्या केलेल्या आहेत का. कारण काय होतं, बदली झाल्यानंतर हे जे ठेकेदार आहेत ते खोट्या सह्या मारतात. म्हणजे असेच अनेक अधिकारी, म्हणजे विक्रमगड एक उपअभियंता ससाने होते, त्यांनी कुठल्याही कागदावर सही केली नव्हती, मात्र ठेकेदारांनी त्यांच्या सह्या मारल्या होत्या. ते निलंबित झाले, ते विक्रमगडच्या जेलमध्ये बसले, अजूनही त्यांच्यावर केसेस सुरू आहेत. म्हणजे ही परिस्थिती तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर हातोबा देवस्थान आणि शनी मंदिरासमोरच्या बिलांवर तुम्ही सह्या केल्यात का ते बघा. आणि केल्या असतील तर तुम्ही ते पाप केलं आहे आणि केल्या नसतील तर तुम्ही गुन्हे दाखल करा आणि जे कोणी असतील त्यांच्यावर, म्हणजे त्यांच्यावर कारवाई तुम्ही करण्याची मागणी करा. तरच तुम्हाला जे काय पुण्य भेटायचं ते भेटेल, नाहीतर अक्षरशः तुम्ही आमच्या तालुक्याची वाट लावून इथून निघून गेलात हे स्पष्ट आहे. आता हे जव्हार PWDमधील ठेकेदारांची कामाची पद्धत कशी येते बघा, ती या कामामध्येही त्यांनी वापरले. 15-25% बिलोनी हे ठेकेदार सगळीच कामं घेतात. म्हणजे कोणालाही काम घेऊ द्यायचं नाही, आपणच काम मिळालं पाहिजे म्हणून चढाओढ करणार. 15-25% ही लोकं बिलों पद्धतीने कामं घेतात. म्हणजे समजा त्यांनी जर कामं 10 घेतली असतील तर त्याच्यापैकी त्यांना परवडतं कसं, म्हणजे त्यांनी 10 जर कामं घेतली असतील त्याच्यातलं पहिल्यांदा ते बघतात
की तक्रार करणारं काम कोणतं आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी तक्रार होईल असं काम कोणतं आहे, लोकांत सतत बघतील नजरेसमोर येणारं काम कोणतं आहे, आणि लोकांच्या नजरेत भरडल्यानंतर आपली वाहवा कोण करणार आहे, प्रसिद्धी कोण करणार आहे हे बघायचं. ते एक काम आपल्या नावावर स्वतःच्या घ्यायचं आणि ते पूर्ण करायचं, आणि उरलेली 9 कामांची बिलं ही खोटी काढायची. म्हणजे त्याची सुरुवात इस्टिमेंट बनवण्यापासून होते. म्हणजे 10 लाखाचं काम असेल त्याचं इस्टिमेंट हे 50 लाख बनतं, हे जव्हार PWDमध्येच बनतं, दुसरं कुठेच बनत नाही. म्हणजे अगदी हातोबाच्या कामांची जरी तुम्ही इस्टिमेंट मागवली, माझ्या ऑफिसमध्ये आहेत ती, त्यांनी दिले माहितीप्रमाणे माहिती अधिकारामध्ये, ही जर तुम्ही इस्टिमेंट बघितली तर ह्यांची इस्टिमेंटची पद्धत आहे, म्हणजे तिथे 10 लाखाचं काम आहे तिथे 50 लाखाचं काम करून निघून जातात. इथे 3-3 लाखाची जी कामं आहेत पेवर ब्लॉक बसवण्याची, त्याची रक्कम 19,99,000 यांनी वाढवली आहे. म्हणजे 3 लाखाच्या कामांची रक्कम 20 लाखापर्यंत यांनी पोचवलेलं आहे. अशा पद्धतीने ते कामं मॅनेज करायची, त्याची बिलं काढायची, आणि त्याच्यानंतर 9 कामं एक काम करायचं, 9 कामं अशीच खोटी बिलं काढायची, काही जर तक्रारी आल्या तर थातुरमातुर कामं करायची, आणि त्याच्यानंतर बलीचे बकरे हे अधिकाऱ्यांना द्यायचं. जसं आधीच्या प्रकरणात आम्ही काढलं होतं ठक्कर बापा योजनेमध्ये, एक संपूर्ण इमारत खाल्ली होती, त्याच्यामध्ये अक्षरशः डेप्युटी इंजिनियर गेले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेले, सगळ्यांवर कारवाई झाली. तशीच कारवाई ह्या लोकांवर करायला केली जावी, कारण ही कामं स्वतःच्या नावावर घेत नाहीत. ह्या कामामध्येही तसंच झालं आहे, हे कामं दुसऱ्याच्या नावावर घेतात. यावेळेसही यांनी एक सुभेला पकडलं आहे, सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर, त्याला पकडलं आहे. ही निरापराध अनेक मुलं आता जेलमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, काही यांच्या नावावर कामं, ही खोटी बिलं काढली जातात आणि त्यांना लटकवलं जातं, आणि त्याच्यानंतर सांगितलं जातं तुम्हाला काय करायचं, कारण आम्हाला काहीच होत नाही. म्हणजे पैसे काढणारा भलताच असतो आणि सजा भोगणारा भलताच असतो. मागे असाच एका सुशिक्षित अभियंता आम्हीच प्रकरण काढलं होतं, त्याच्यामध्ये तो 2 वर्ष जेलमध्ये होता. म्हणजे त्यांनी काहीही न करता तो जेलमध्ये या ठेकेदारांनी बसवला होता. आत्ताही तसंच झालं आहे, त्यांनी एका ठेकेदाराच्या नावावर ही 5 कामं घेतली. विवेक रमेश पवार, अनगाव तालुका भिवंडी, ह्या ठेकेदाराच्या नावावर ही 5 कामं घेतली असं तर समजतं आहे, खरं तर त्या नावावर घेतलीपेक्षा तोच ठेकेदार जबाबदार आहे. कारण हे सुशिक्षित बेरोजगारांना माहिती आहे, आपण हे लोक जव्हारमध्ये खोटी कामं करतात, खोटी बिलं काढतात, काम न करता सगळं करतात, तरी हे त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते वापरायला देतात. का तर 2-5% मिळतात, कदाचित खोटी कामांचं त्यांना टक्केवारी जास्त मिळत असेल. म्हणून या विवेक रमेश पवार या सुभेच्या नावावर ही सगळी बिलं काढलेली आहेत. सुभेने टक्केवारी घेऊन त्यांनी मोकळा झालेला आहे तो. आणि आत्ता याच परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा हे प्रकरण काढल्यानंतर ठेकेदार असं बोलतात काम करणारे, ते त्या सुभेवर गुन्हे दाखल करा, आमचा काहीही संबंध नाही, की कागदोपत्री सुभे जबाबदार आहे, माझंही तेच म्हणणं आहे. या ठेकेदारावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं की यांनी जेव्हा चेक मागायला आला, बिल निघायला आला, तेव्हा त्यांनी कामं बघायला पाहिजे होती. म्हणजे प्रत्येक सुभेला हे सांगणं आहे की त्यांनी पहिल्यांदा तुम्हाला कोणाचंही रजिस्ट्रेशन हे तुम्ही वापरायला देऊ नका, दिलं तर ते काम पूर्ण झालेलं आहे का जाऊन बघा आणि मग त्यांना बिलांची रक्कम द्या. काम जर पूर्ण झालेलं असेल तर ते काम पूर्ण करून घ्या, हे वारंवार सांगून झालं. म्हणजे खरं तर हे माझ्या दिवाळी अंकात लिहून झालं आहे, माझ्या पेपरमध्ये लिहून झालं आहे, अगदी तोंडी सांगून झालं आहे, तरी हे सुभे ऐकायला तयार नाहीत. म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. हे 2-2, 4-4 वर्ष लोक जेलमध्ये गेल्यानंतर जर सुधरत नसतील तर यांच्यावर कारवाई करणं हे गरजेचं आहे. म्हणजे खरं तर 1 ऑगस्टला खासदाराने भेट दिल्यानंतर या सुभेने, या सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरने तिथे येऊन स्वतः काम करून घ्यायला पाहिजे होतं. मात्र आता गेले 2 महिने होत आहेत, हा सुभेही आलेला नाही, ते ठेकेदारही आलेले नाहीत, आणि ते काम तसेच तसं पडले. कोणीही हातोबा देवस्थानच्या पायऱ्या, हातोबा देवस्थानची संरक्षक भिंत, किंवा तिथले पेवर ब्लॉक, किंवा तिथं शौचालय, हे जर जाऊन बघावं, म्हणजे आमच्यावर काहीच कारवाई होत नाही हे यांच्या मनामध्ये ठाम आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी कामं पूर्ण केलेली नाहीत अशी परिस्थिती आहे. हे 2% घेतात आणि प्रकरण उघडकीस आल्यानंतर मात्र हे लोक जेलमध्ये जातात. म्हणजे असे अनेक प्रकरणं घडले की आम्ही प्रकरण काढल्यानंतर, हे फक्त सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर पोरच करतात अशातला भाग नाही, काही मुलीही इंजिनियर आहेत, त्याही आपलं रजिस्ट्रेशन वापरायला देतात, आणि प्रकरण अंगाशी आलं का आमच्या ऑफिसमध्ये येऊन रडत बसतात, आमचं लग्न व्हायचं आहे, आम्ही जेलमध्ये गेलो तर काय होईल, म्हणजे अनेक प्रसंग ते सांगत बसतात. म्हणजे जेव्हा तुम्ही काम घेता, जेव्हा टक्केवारी घेता, त्यावेळेस ह्या बोलायला काही तयार नसतात, पण त्याच्यानंतर जर प्रकरण उघडकीस आलं तर पुन्हा रडत बसतात. पण सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना एक विनंती आहे की अशी काही कामं जी असतील ती तुम्ही देऊ नका. आता ह्या 5ही कामांची अंदाजपत्रक त्यांनी बनवली आणि जी कामांची बिलं निघालीत त्याची जर चौकशी केली तर खूप मोठा भ्रष्टाचार तर बाहेर येतो आहे. म्हणजे शनी मंदिरासमोर हॉल बांधायची जागा तिथे उपलब्ध नसताना मोजमापं कशी घेतली गेली, म्हणजे हा इंजिनियर खरंच तिथे इस्टिमेंट बनवताना गेला होता का, तिथे जागाच उपलब्ध नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथे एकही पेवर ब्लॉक बसवला नसताना शनी मंदिर मलवाडा जाऊन कोणीही बघायचं, शनी मंदिर मलवाडाजवळ जर एक जर पेवर ब्लॉक बसवला असेल तर मी माझं चॅनल बंद करेन.
11 लाख रुपयांचं जे बिल आहे ते त्यांनी खोटं काढलं आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. आता ह्या कामांमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे तो सगळा भ्रष्टाचार पाहता आमची मागणी आहे की पहिल्यांदा त्या सुभेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरं, ज्यांनीही अंदाजपत्रकं बनवलेले आहेत त्या इंजिनियरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या डेप्युटी इंजिनियरची जबाबदारी 100% असते त्यांनी काम बघावं आणि नंतर बिलं बनवा, बिलांवर सह्या करावी, त्या डेप्युटी इंजिनियरवरही गुन्हा दाखल व्हावा. आणि जो कोणी कार्यकारी अभियंता जव्हार PWD गेल्या अनेक वर्षापासून लुटमार करतो आहे त्यांचीही जबाबदारी होती की त्यांनी हे बिल काढताना बघायला पाहिजे होतं, त्यांनी ही बिलं काढताना बघितलेलं नाहीत आणि म्हणून ही बिलं दिलेली आहेत. या तिघांवरही कारवाई होणं गरजेचं आहे आणि तर ती कारवाई जर झाली नाही तर हे असे प्रकार राजरोस होत राहतील. हे देवस्थानं लुटली जातात, म्हणजे शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेचा खासदार बोलत असताना, अगदी युवा प्रहार ग्रुपसारख्या लोक आंदोलन करत असताना, तक्रारी होत असताना, माहितीच्या अधिकारामध्ये हे सगळं उघड झालं असताना जर कारवाई होत नसेल तर मित्रांनो, या जिल्ह्याचं काहीही खरं नाही.